नमस्कार, मी गजानन खंदारे। या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या विषयावर आपल्यासोबत संवाद साधत असतो, काउन्सिलिंग करत असतो। आज या माध्यमातून आम्ही स्टेट बँकेच्या जनरल इन्शुरन्स विषयी माहिती देणार आहोत। हो, अतिशय उपयोगाचा आणि सगळ्यांच्या फायद्याचा असा हा छोटेखानी विमा आहे। याबाबत बऱ्याच लोकांना माहिती आहे किंवा त्याबाबत अवेअरनेस नाही किंवा जागृती नाही असं म्हणायला हरकत नाही। मित्रांनो, जवळपास 2013 स्टेट बँकेनं हा जनरल इन्शुरन्स लॉन्च केलेला आहे। आपल्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा खुला केलेला आहे। सुरुवातीला हा विमा 100 रुपयामध्ये विकला जायचा। आता त्याच्यामध्ये सुधारणा करत 100, 200, 500 आणि 1000 रुपयामध्ये हा विमा दिला जातो। जर आपण स्टेट बँकेचे खातेदार असाल तर आपल्याला फक्त स्टेट बँकेला विनंती करायची किंवा एक फॉर्म भरून द्यायचा की माझ्या खात्यातून 100, 200, 500 किंवा 1000 रुपये कृपया अपघाती विम्यासाठी डेबिट टाकावे। म्हणजे याच्या बदल्यात आपल्याला फायदा काय होईल की आपण बघत आहात की सध्या सरकारी आकडेवारीनुसार भारतामध्ये दरवर्षी लाखो लोक हे अपघाती मृत्यू पावतात। याची जर शासकीय आकडेवारी जर बघितली तर दर 1 मिनिटाला रस्ते अपघात होतो आणि तेवढ्याच कमी कालावधीमध्ये रस्ते अपघातामध्ये दर 4 मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो, ही शासकीय आकडेवारी आहे। अशा स्थितीत जर सुदैवानं कुणाच्या कुटुंबात अपघात घडू नये ही मनोमन प्रार्थना, पण तरीसुद्धा जर अशी अपघाताची घटना जर दुर्दैवानं घडली तर तो एकच व्यक्ती त्या अपघातामध्ये जात नाही तर ते अख्खं कुटुंब त्यातून गारद होत असतं, कुटुंब त्यातून मरत असतं। तर असो, याच्यामध्ये 100 रुपयाच्या बदल्यामध्ये आपल्याला जर एका वर्षभरामध्ये हे पैसे नॉन रिफंडेबल असतील, वर्षभरामध्ये जर कुठल्याही कारणाने अपघाताने जर मृत्यू झाला तर 2 लाख रुपये मिळणार। जर 200 रुपये आपण प्रीमियम भरत असाल आणि अपघाती मृत्यू जर झाला आणि त्याचा रितसर जर FIR होत असेल, PM होत असेल, तर त्या बदल्यात आपल्याला 4 लाख रुपये मिळणार। आणि जर 500 रुपये प्रीमियम जर आपण वर्षभरासाठी देत असाल नॉन रिफंडेबल तर त्या बदल्यात आपल्याला 10 लाख रुपये मिळणार। जर 1000 रुपये प्रीमियम, 1000 म्हणजे काही जास्त मोठी गोष्ट नाही आहे, माझ्यासारखी माणसं एखादा मित्र भेटला तर सहज जेवणात धाब्यावर 1000 रुपये घालतात, तर 1000 रुपये वर्षभरासाठी जर आपण प्रीमियम भरलं आणि जर दुर्दैवानं जर काही अपघाती घटना जर घडली तर 20 लाख रुपये त्या कुटुंबाला मिळतात। यापूर्वी स्टेट बँकेनं अनेकांना असे लाभ दिलेले आहेत आणि तात्काळ प्रभावाने हे लाभ दिले जातात किंवा हे क्लेम सेटल केले जातात। विदिन 8 डेजमध्ये हे क्लेम स्टेट बँकेनं दिलेले आहेत। याच्यासाठी कुठल्याही पावतीची गरज नाही, तुमच्या अकाउंटला फक्त ती डेबिटची एंट्री असली पाहिजे। आम्ही कुठलेही विमा एजंट नाही, एक जनमाहितीच्या हिशोबाने हा व्हिडिओ आम्ही प्रसारित केलेला आहे। अधिक माहितीसाठी कुठल्याही गोष्ट खरेदी करण्यापूर्वी त्याचे मूळ दस्तावेज तपासणं हे गरजेचं असतं, परंतु जनमाणसामध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि जनमाहिती व्हावी या हिशोबाने हा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे आणि त्या हिशोबानेच हा प्रसारित केलेला आहे। जस्ट एक काउन्सिलर म्हणून, एक जनहितचिंतक म्हणून ही माहिती आम्ही या ठिकाणी प्रसारित केलेली आहे। धन्यवाद।